प्रभात फेरी काढून आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करून शास्त्री नगर इथल्या श्री समर्थ विद्या मंदिरात शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी शास्त्रीनगर परिसरातील श्री समर्थ विद्या मंदिरात मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात येऊन पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. दरम्यान प्रभात फेरीमध्ये विविध घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी रंग भरला. यावेळी परिसरातील नागरिकांची देखील मोठी उपस्थिती होती. पाठ्यपुस्तक वाटपासाठी महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या विशेष शिक्षिका श्रीमती विद्या अंबादास रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मल्लीनाथ स्वामी यांचे तर संस्थाध्यक्ष रवींद्रकुमार शिकरे, सचिव अरुण शिकरे, माजी मुख्याध्यापिका शालिनी शिकरे यांची कार्यक्रमास मुख्य उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजकिरण चव्हाण यांनी केलं तर अमोल टिपणे यांनी शुभेच्छापर संदेश दिला. दरम्यान पाठ्यपुस्तक वाटपामुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला. सूत्रसंचलन श्रुती शिकरे यांनी केलं तर शिला शिंदे यांनी आभार मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी परमेश्वर कलशेट्टी, महादेव चौरे, दीपाली शहाणे, रुथम्मा भंडारे, मोहिनी गायकवाड, प्रभावती कंड्रे, वर्षा शेळके, सुरेखा केदार, दैवशाला उकिरडे आदींनी परिश्रम घेतला. शाळा चालवण्यासाठी एका गोष्टीचा विश्वास मला नेहमी जेव्हा मी या शाळेला शिफ्ट करते